झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीआधी या ठिकाणी खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेमंत सोरेन हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात अशी माहिती समोर येते आहे. हेमंत सोरेन जे झारखंडचे मुख्यमंत्री होते, मात्र त्यांना ईडी नाटक केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता मुख्यमंत्री पदाचा, आणि आता जेव्हा जामीन मिळाला आहे त्यानंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात अशी माहिती समोर येते आहे. कारण काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. झारखंडमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत आणि त्याआधी इथं खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जाते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.